सह्याद्रीची उंची म्हणजे निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या असं डॉक्टर्स नेहमीच सांगतात. कमी झोपल्यानं आयुष्य तर घटतंच, शिवाय तुम्हाला वेगवेगळे आजारही होऊ शकतात. कमी झोप घेतल्यानं कोणते गंभीर आजार होऊ शकतात याबाबतचा एक अहवालच आरोग्य तज्ज्ञांनी दिलाय. पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट. तुम्ही किमान 6 तास झोपत नसाल तर सावधान. कमी झोपेमुळे गंभीर आजार होण्याचा धोका. कमी झोपच करेल तुमचा घात. कोणत्याही व्यक्तीला शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य प्रमाणात झोप घेणं आवश्यक आहे. तज्ञांच्या मते ही झोप किमान 6 तास असायला हवी, तरच अशक्तपणा यायचा, चालताना सुद्धा दम लागायचा. अमृतनोनी डी प्लस घेतल्यापासून माझा अशक्तपणा दूर झालेला आहे, ग्लुकोज नॉर्मल आलेले आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी डी प्लस. तुमचं आरोग्य निरोगी राहू शकतं, पण अनेकांची तक्रार असते की त्यांना झोपच लागत नाही. प्रौढांना तर 7 ते 9 तासांची झोप गरजेची आहे, मात्र यापेक्षा तुम्ही कमी झोपत असाल तर तो चिंतेचा विषय आहे. कारण 50 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या लोकांनी दररोज 5 तासांपेक्षा कमी झोप घेतली तर त्यांना अनेक प्रकारचे गंभीर आजार होऊ शकतात. आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार कमी झोप घेतल्यास कॅन्सर, हृदयरोग, हृदयविकाराचा झटका, फुफ्फुसांचे विकार, किडनी, यकृताचा आजार असे आजार होऊ शकतात. नैराश्य येऊ शकतं, विस्मरणाचा धोका संभवतो. इतकंच नाही तर पार्किन्सन, संधिवात आणि मानसिक विकारही होऊ शकतात. माणसाचं वय जसजसं वाढत जातं तसतसं झोपेच्या चक्राचं स्वरूप बदलतं. प्रौढांपेक्षा तरुण वर्ग जास्त झोप घेतो, मात्र धकाधकीच्या आयुष्यामुळे सर्वांच्या झोपेवर परिणाम होऊ लागलाय. कोरोनानंतर तर अनेकांची झोपच उडाली आहे, पण ही कमी झोप तुमच्या जीवावरही उठू शकते. त्यामुळे चांगलं आरोग्य हवं असेल तर झोपेकडे दुर्लक्ष करू नका. दररोज किमान 7 ते 8 तास झोपा आणि निरोगी राहा. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.